नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नेहमी माझा व्हिडिओ पाहतात आणि एक वेगळी माहिती, एक वेगळा आशय जो आहे तो प्राप्त करतात आणि आपल्या शैक्षणिक उपयोजनामध्ये नक्कीच याचा ज्यांना फायदा होत असेल या सर्वांचं मी खरोखरच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज सुद्धा एक नवीन आशय, एक नवीन मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे, अर्थात मायग्रेशन सर्टिफिकेटच्या संदर्भात. नेमकं मायग्रेशन म्हणजे काय आहे, मायग्रेशन सर्टिफिकेटचा उपयोग कसा होतो, किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट का लागतं, किंवा अशा कोणत्या विद्यार्थी आहेत की ज्यांना मायग्रेशन दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही, अशा सर्वांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा आशय जो आहे तो पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. चला तर अधिक वेळ न घेता आपण जो मायग्रेशनच्या संदर्भात जे प्रश्न आहेत, किंवा मायग्रेशन म्हणजे काय, किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट कसं प्राप्त करावं लागतं, या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मायग्रेशन हे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना लागतं? ते विद्यार्थी जे एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठामध्ये जाणारे असतात. आता इथं काय आपण उदाहरण जर घेतलं तर गृहीत धरा की एखाद्या विद्यार्थ्याला नागपूर या युनिव्हर्सिटीमधून त्यांना पुणेच्या युनिव्हर्सिटीमध्ये यायचं आहे. तर जेव्हा शिक्षण दुसऱ्या ठिकाणी आपण घेतो आणि एक विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठामध्ये जेव्हा स्थलांतरित आपण होतो, तर त्या स्थलांतरित होणाऱ्या प्रक्रियेलाच आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मायग्रेशन सर्टिफिकेट, मायग्रेशन असं म्हटलेलं आहे. मायग्रेशन याचा मराठीत अर्थ होतो तो स्थलांतरित करणे. म्हणून एका विद्यापीठाचा दुसऱ्या विद्यापीठामध्ये जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हा त्याला नो ऑब्जेक्शन किंवा त्याला ऑथराईज पद्धतीने जाण्यासाठी जे प्रमाणपत्र दिलं जातं त्यालाच या ठिकाणी मायग्रेशन असं म्हटलेलं आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता विद्यार्थी जो आहे तो विद्यापीठ का बदलतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक जण वेगवेगळे कोर्स करत असतात. इथं जर आपण उदाहरण घेतलं, कुणी बी एड करत असेल, कुणी डिफार्मसी करत असेल, कुणी बीफार्मसी करत असेल, कुणी इंजिनिअरिंग करत असेल, किंवा वेगवेगळ्या स्ट्रीम किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काही एज्युकेशन घेत असेल, तर एक ठराविक एका विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याला दुसऱ्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणं हे क्रमप्राप्त असतं. अनेक विद्यार्थी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जात असतात. मात्र एका विद्यापीठाचा हा विद्यार्थी जेव्हा दुसऱ्या विद्यापीठामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज पडते. तर त्यामध्ये आपण विचार केला तर कुणी एम ए असेल, कुणी बी ए असेल, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये काही वेगळा कोर्स केलेला असेल, त्यांना अदर युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे, तर शिक्षण घेण्यासाठी जेव्हा तो विद्यार्थी जातो तेव्हा त्याला मायग्रेशन सर्टिफिकेटची ही गरज त्या ठिकाणी महत्वपूर्ण असते. त्याशिवाय तुमचं ऍडमिशन जे आहे ते पुढे प्रोसीड होऊ शकत नाही. याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे तुमच्या सोबत मला चर्चा करायला आवडेल. त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं आहे की जसं आपण टीसी घेतो तसं त्या विद्यापीठाकडून मायग्रेशन सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. नाममात्र फीस त्याच्यासाठी असते. अनेक विद्यापीठाचे वेगवेगळे शुल्क त्या ठिकाणी आकारले जातात. एका ठराविक विद्यापीठातूनच आपण ठराविक एक शुल्क आहे असं होत नाही, तर वेगवेगळ्या विद्यापीठातून वेगवेगळे शुल्क त्या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रत्येक विद्यापीठाला विद्यार्थ्याला मायग्रेशन देणं हे आवश्यक असतं. आता प्रश्न पडतो की हे मायग्रेशन सर्टिफिकेट आपल्याला जेव्हा दुसऱ्या विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं आहे तेव्हा हे गरजेचं का आहे, किंवा आपल्याला कशा पद्धतीने ते मिळवता येऊ शकतं, तर याची प्रोसिजर जे आहे की आपण हाऊ कॅन, म्हणजे आपण कशा पद्धतीने त्या विद्यापीठातून हे काढू शकतो याची प्रोसिजर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. अनेक विद्यापीठं, जर महाराष्ट्रातले विद्यापीठं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यापीठांचा जर आपण विचार केला तर अनेक विद्यापीठामध्ये मायग्रेशन हे ऑनलाईन मिळतं. मात्र अनेक अशी विद्यापीठं आहेत ज्या विद्यापीठामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून त्या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेट प्राप्त करावं लागतं आणि त्यालाही 2 किंवा 4 किंवा किमान 1 आठवड्याचा कालावधी त्या ठिकाणी लागत असतो. आता प्रश्न हा आहे की जर आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही गोष्टी जर आवश्यक असतील तर नेमक्या ऑफलाईनला जेव्हा आपण ही प्रोसिजर करणार आहोत तर त्यासाठी आवश्यक काय आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जर मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी जर भरणार असाल तर तुम्हाला प्रत्यक्षात त्या विद्यापीठामध्ये जावे लागेल. आता जाताना आपल्याकडे डॉक्युमेंट जे आहे ती कोणकोणती गरजेची आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे लागणार आहे ते टीसी किंवा मार्कशीट. ते मार्कशीट मध्ये एनरोलमेंट नंबर किंवा तुमचा पीआरएन नंबर महत्वाचा आहे. परत एकदा ही गोष्ट मी या ठिकाणी रिपीट करतो की तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट जेव्हा काढायला जायचं असेल तुमच्या विद्यापीठामध्ये, तुम्ही ज्या काही विद्यापीठामध्ये शिकत असता, भारतातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये जरी तुम्ही शिकत असला तर तुम्हाला लास्ट इयरचं त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केल्याचं जे मार्कशीट आहे त्या मार्कशीट त्या ठिकाणी लागेल, ज्याच्यावर एनरोलमेंट नंबर किंवा टीसी असेल किंवा त्याच्यामध्ये मार्कशीट त्या ठिकाणी असेल, पीआरएन नंबर असेल,
किंवा टीसीवर टीसी आपण जेव्हा महाविद्यालयातून प्राप्त करतो तेव्हाही आपल्याला त्या ठिकाणी एनरोलमेंटची गरज असते. आता एक प्रत्येक वेब समजा आपण कॅम्पसमध्ये विद्यापीठाच्या गेलो तर त्या ठिकाणी अकॅडमिक सेक्शन त्या ठिकाणी असतं, प्रत्येक विद्यापीठाचा असतो. त्या सेक्शनमध्ये आपल्याला जायचं आणि तिथे फॉर्म ज्या ठिकाणी खिडकीमध्ये किंवा ज्या ऑफिसमध्ये ते उपलब्ध असतं किंवा आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी एक ठराविक शुल्क भरून तो फॉर्म त्या ठिकाणी घ्यायचा आणि फॉर्म घेतल्यानंतर त्यामध्ये डिटेलिंगमध्ये अनेक प्रकारची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी भरावी लागते. आता माहिती आपण भरल्यानंतर त्यामध्ये नेमकी माहिती कोणकोणती आवश्यक आहे या संदर्भातली मी एक तुरळक माहिती जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आता माझ्याकडे पुणे विद्यापीठाचा एक जुना फॉर्म आहे जो मी त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. तर या पद्धतीचा तो फॉर्म विद्यार्थी मित्रांनो असतो. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी भरावी लागते. त्याच्यामध्ये माहिती कोणती आहे ती आपण त्या ठिकाणी पाहूया. ब्लॉक लेटरमध्ये तुमचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी टाकावं लागतं, ज्याचं आडनाव तुम्हाला सुरुवातीला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. त्यानंतर तुमचा ऍड्रेस त्या ठिकाणी जो आहे तो ऍड्रेस देणं महत्वपूर्ण आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्यांना तुमचा मोबाईल नंबर किंवा फोन नंबर जो काही असेल तोही त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. ठळक अक्षरामध्ये पत्ता लिहिणं गरजेचं आहे. मी ही गोष्ट पुन्हा नमूद करतो की ज्यावेळेस तुम्ही जर पोस्टाने मागवण्याची प्रक्रिया जर पूर्ण केली असेल तर बरोबर आपल्या ऍड्रेसवर मायग्रेशन सर्टिफिकेट येणं गरजेचं आहे, हा हेतू त्या पाठीमागे आहे. कायमचा पत्ता त्या ठिकाणी महत्वाचा असतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मायग्रेशनची जी फीस आहे तुम्ही कोणत्या माध्यमातून ती देणार आहोत. तुम्ही विद्यापीठामध्ये गेला तर तुम्ही कॅश देणार आहेत का, तुम्ही काही डीडी आणलेला आहेत का, तर ती पेड केलेली रिसीप्ट पावती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. आणि ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी शेवटचं शिक्षण घेतलेलं असेल तर त्या महाविद्यालयाचं त्या ठिकाणी नाव देणं आवश्यक आहे, त्या संस्थेचं नाव देणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही ती महाविद्यालय कधी सोडलं त्याची तारीखही त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. ही जुजबी माहिती जी आहे जी त्या ठिकाणी गरजेची आहे ती माहिती त्या ठिकाणी भरल्यानंतर थोडस मागच्या एज्युकेशनच्या संदर्भात काही माहिती विचारली जाते की तुम्ही कोणती परीक्षा दिलेली आहे, कोणत्या वर्षी त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, तुमचा केंद्र कोणता होता, तुमचा क्लास कोणता होता, तुमचा सीट नंबर काय आहे, कोणत्या संस्थेमार्फत तुम्ही भरलेला होता आणि तुम्ही पास झालेला आहे का, तुमचा निकाल कोणता होता, या संदर्भातली काही माहिती त्या ठिकाणी विचारली जातील त्या फॉर्ममध्ये. आणि काही सूचना त्या ठिकाणी असतात, काही डिक्लेरेशन त्या ठिकाणी असतात, ते जे आपल्याला भरून देणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं आहे की ही सगळी माहिती भरली, तुम्ही त्या ठिकाणी संदर्भातली फीस भरलेली आहे आणि फीस भरल्यानंतर तुम्ही ते विद्यापीठाच्या मुख्य जो केंद्र असेल त्या ठिकाणी जमा करू शकता, त्याची माहिती त्या विद्यापीठामधून तुम्ही घेऊ शकता. मात्र जर तुम्हाला तुम्ही अंतरावर असेल आणि विद्यापीठामध्ये जाऊ शकत नसाल फॉर्म इंटरनेटच्या किंवा नेटच्या माध्यमातून काढून, तर काही सब सेंटर्स त्या विद्यापीठाचे असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. समजा मी इथे पुणे विद्यापीठाचं जर आपण उदाहरण घेतलं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं, तर पुणे विद्यापीठाचे सब सेंटर्स कुठे कुठे आहेत? एक अहमदनगरला एक आहे, नाशिकला एक आहे आणि मुख्यत्वे पुण्याला त्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये सुद्धा ते सेंटर आहे. तर कोणत्याही सेंटर्समध्ये तुम्ही जाऊन प्रत्यक्षात तो अर्ज सबमिट करू शकता आणि सबमिट केल्यानंतर पोस्टाने तुम्ही पाठवू म्हणजे पोस्टाने पाठवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पत्ता वगैरे जो आहे तोही देऊ शकता. आता बऱ्याच लोकांना ही अडचण येऊ शकते की सब सेंटर्स कुठे आहेत हीच माहिती नजर नसेल, तर तुम्ही त्या वेबसाईटवर त्या त्या विद्यापीठाच्या जाऊन त्याची माहिती घेऊ शकता किंवा अनेक विद्यापीठाच्या वेबसाईटवर ती सेंटर्स कुठे आहे हेही त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही माहिती आपल्यासाठी आवश्यक आहे किंवा गुगलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते ऍड्रेस जो आहे तो त्या ठिकाणी शोधू शकता. आता ही झाली ऑफलाईनच्या संदर्भातली माहिती. अशा अनेक विद्यार्थी असतील ज्यांना ऑनलाईन त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे, मग ऑनलाईन ही सुविधा विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे का हेही पाहणं आवश्यक आहे. मोस्टली 80-90% युनिव्हर्सिटीज ज्या आहेत भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या त्यांनी ऑनलाईन ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं की ज्या ठिकाणी अनेक वेळेस BCED च्या लिंकवर ती लिंक दिलेली असते आणि त्या ठिकाणी ओपन फॉर्म जो आल्यानंतर आपल्याला ते सर्च करावं लागणार आहे किंवा कोणत्या तरी एक्सपर्टची आपल्याला मदत त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म त्या ठिकाणी भरायचा. ऑनलाईनमध्ये जसं मी सांगितलं की ऑफलाईनला कोणकोणती माहिती, तशीच त्या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी भरावी लागते. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जे पाठीमागील जे जसं मी TC म्हटलो किंवा मार्कशीट म्हटलो तर ते तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी करावं लागते, कारण अपलोड जर केलेली असली तरच आपल्याला बाकीच्या प्रोसेस ज्या आहे त्या ठिकाणी इझी जाऊ शकतात. तुम्ही ऑनलाईन जे आहे ऑनलाईन पेमेंट त्या ठिकाणी देऊ शकता, त्याची रिसिप्टही प्राप्त आपल्याला करता येते ऑनलाईन. रिसिप्ट प्राप्त केल्यानंतर जी काही ओरिजिनल TC असेल किंवा LC असेल किंवा मार्कशीट असेल तर ते मार्कशीट त्या ठिकाणी घ्यावं लागतं फायनल इयरचं. आणि हे सगळं आपण अपलोड केलं, ही सगळी माहिती कलेक्ट केली तर त्याची प्रिंटआउट त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि प्रिंटआउट केल्यानंतर आपल्याला त्या युनिव्हर्सिटीचा जो काही सेक्शन असेल तर त्या सेक्शनला जाऊन आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट जे आहे त्या ठिकाणी जमा करावे लागतात.
तर ऑनलाईनची ही पद्धत आहे. इथं ऑनलाईनचा डेमो आपण का दाखवू शकत नाही, कारण ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला मायग्रेशनचं जाता त्यावेळेस तुम्हाला लॉग इन आणि आयडी स्वतःचा पासवर्ड क्रिएट करावा लागतो, लॉग इन टाकावं लागतं, तुमचा ईमेल त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे, तुमचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे ज्याच्यावर ओटीपी त्या ठिकाणी येतो. तर ज्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट घ्यायचं असेल तेच विद्यार्थी ही प्रोसेस करू शकतात, कारण ही सगळी प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला काही माहिती जी आहे त्या ठिकाणी इन्सर्ट करावी लागते, द्यावी लागते. आणि जेव्हा तुम्ही त्या विद्यापीठाच्या सेंटर्समध्ये जाल आणि तो सगळा ऑनलाईनचा फॉर्म ज्याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म असेल किंवा त्यामध्ये त्या ऑनलाईन जेव्हा तुम्ही प्रिंट आउट काढाल ऍप्लिकेशनची त्यावर सही करणं आवश्यक आहे. अनेक विद्यार्थी सही करणं विसरतात, तर ती ही सुद्धा एक अडचण त्या ठिकाणी आहे. पेमेंटची रिसिप्ट असेल किंवा एलसीची झेरॉक्स असेल किंवा फायनल इयरची मार्कशीट जी असेल, तर हे सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठामध्ये जेव्हा तुम्ही स्थलांतरित होता किंवा शिक्षण घेण्यासाठी तुम्ही जाता तेव्हा हे मायग्रेशन त्या ठिकाणी गरजेचं असतं, कारण हे मायग्रेशन घेऊनच तुम्ही त्या विद्यापीठाचे अधिकृत विद्यार्थी होणारे असतात. तर या माध्यमातून तुमचं पुढचं शिक्षण जे आहे त्या ठिकाणी पूर्ण करता येऊ शकतं. म्हणजे दोन प्रकाराने आपण एक प्रकारे मायग्रेशन सर्टिफिकेट काढू शकतो, एक तर ऑफलाईनही काढू शकतो, ज्या विद्यापीठाच्या विद्यापीठामध्ये जाऊन त्याच्या कॅम्पसमध्ये जाऊन जे काही मायग्रेशनचं सेक्शन असेल त्या ठिकाणी जाऊन फॉर्म आपण घेऊ शकतो, तो माहिती आपण त्या फिलअप करू शकतो आणि फिलअप केल्यानंतर जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स त्याला लावल्यानंतर त्या सेक्शनला जमा केल्यानंतर आपल्याला 8 दिवसामध्ये ते मायग्रेशन आपल्या घरी किंवा आपल्या पत्त्यावर त्या ठिकाणी येत असतं, किंवा जर आपण महाविद्यालयाचा पत्ता दिलेला असेल तर त्या महाविद्यालयाच्या पत्त्यावर सुद्धा ते त्या ठिकाणी जात असतं. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जर राबवायची असेल तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर लॉग इन आयडी त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल. तुम्ही कोणत्याही विद्यापीठाचे विद्यार्थी असो तरी प्रोसिजर बऱ्याच ठिकाणी ही सारखी आहे. भारतातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये ऑनलाईन ही प्रोसेस राबवता येते. तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. जी जी रिक्वायरमेंट त्या ठिकाणी फीच्या संदर्भात लागेल तीही त्या ठिकाणी भरावी लागते. बऱ्याच अंशी 200 पासून तर 500 पर्यंत ही शुल्क त्या ठिकाणी विद्यापीठ आकारत असते. आणि हा फॉर्म भरल्यानंतर रिसिप्ट काढल्यानंतर त्या संबंधित सेक्शनात ती जमा करायची, जेणेकरून तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर किंवा बाय हँड जर त्या ठिकाणी त्या विद्यापीठामध्ये प्रोसिजर असेल तर तुम्ही बाय हँड ही उपलब्ध करू शकता. तर ही सर्व प्रक्रिया यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक विद्यार्थी एका विद्यापीठाकडून दुसऱ्या विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी जात असतात. अशा विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये, त्यांना मायग्रेशन म्हणजे काय हा, कारण हा पहिलाच अनुभव त्यांचा असतो की अशा प्रकारची टीसी जे आहे ते विद्यार्थी काढत असतात. तर नेमकं या संदर्भातली प्रोसिजर काय आहे, आपण मायग्रेशनसाठी काय करणं गरजेचं आहे, हा हेतू मी समोर ठेवला आणि अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातलं नक्कीच आपल्या कॉमेंट्सचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एक सूचना आहे की जे विद्यार्थी खरोखरच ज्यांना गरज असेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा की हा चॅनल सबस्क्राईब करणं एज्युकेशनल अपडेटसाठी महत्त्वाचं आहे. तुमचं प्रेम, तुमचं जी काही कमिटमेंट जे आहे, तुमचं इन्स्पिरेशन जे आहे, हे आणखी मला उद्युक्त करतं की एक नवीन माहिती नवीन अपडेटसह तुमच्या समोर मी येऊ. चला तर मला परवानगी घ्या, पुन्हा एक नवीन आशय नवीन माहितीसह मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.